मित्रांनो नमस्कार. अल्पसंख्याक शाळेची शिक्षक भरतीची एक जाहिरात झालेली आहे प्रसिद्ध. केबीएन एज्युकेशनल अँड सोशल वेलफेअर सोसायटी या संस्थेने ही जाहिरात काढलेली आहे आणि शाळेचं नाव आहे इंदिरा गांधी हायस्कूल सब्जी मंडी सिल्लेखाना औरंगाबाद. डिस्क्रिप्शन ऑफ पोस्ट बघूया. असिस्टंट टीचर फॉर हिस्ट्री ज्योग्राफी सब्जेक्ट फॉर 8 क्लास इतिहास आणि भूगोल या विषयासाठी आणि इयत्ता 8वीसाठी म्हणजेच 8वीला शिकवण्यासाठी यासाठी शिक्षक आवश्यक आहेत. तर उमेदवाराची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता काय असावी? तर BA सोबतच BED उत्तीर्ण झालेला असावा उमेदवार. तो उत्तीर्ण झालेला असावा हिस्ट्री आणि जिओग्राफीमध्ये अर्थातच सामाजिक शास्त्रे राज्यशास्त्र या विषयामध्ये त्यांचं BA आणि BED झालेलं असणं आवश्यक आहे आणि त्यासोबतच TET उत्तीर्ण असणेसुद्धा गरजेचं आहे. इतिहास आणि भूगोल या विषयासाठी एक पद आहे आणि 100% अनुदानित हे पद आहे. त्यानंतर दुसरं पद बघूया. असिस्टंट टीचर फॉर मॅथेमॅटिक्स सब्जेक्ट गणित शिकवण्यासाठी या ठिकाणी शिक्षक आवश्यक आहे आणि इयत्ता 9वीसाठी शिक्षक या ठिकाणी भरला जाणार आहे. तर या ठिकाणी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आहे BSc BED और एनी बॅचलर डिग्री विथ मॅथेमॅटिक्स सब्जेक्ट. गणित शिक्षकाचं सुद्धा एक पद असून हे पदसुद्धा 100% अनुदानित आहे. त्यानंतर दोन नोट्स दिलेले आहेत या ठिकाणी. सोसायटी ऑब्टेंड परमिशन फॉर ॲडव्हर्टाइजमेंट इन न्यूजपेपर फॉर अबव पोस्ट फ्रॉम एज्युकेशन ऑफिसर जिल्हा परिषद औरंगाबाद. वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधित संस्थेला परवानगी दिलेली आहे आणि संस्थेला सदर जागा भरण्यासाठी कोणताही अडसर नसणार आहे. अल्पसंख्याक शाळांना TET उत्तीर्ण आहे किंवा नाही याबाबतचा अंतिम निर्णय अद्यापपर्यंत माननीय न्यायालयाने दिलेला नाही आहे, परंतु यापुढे ज्या जागा भरल्या जाणार आहेत त्यासाठी TET उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा ज्या उमेदवारांची TET पूर्ण झालेली आहे TET उत्तीर्ण आहेत त्यांना संधी देण्यात आलेली आहे. त्यानंतर मुलाखत कोठे घेतली जाणार आहे? सीरत इंग्लिश स्कूल. पत्ता आहे प्लॉट नंबर 6N12F सिडको नियर हिमायत बाग औरंगाबाद आणि संपर्कासाठी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे 97-64-99-91-18. अल्पसंख्याक शाळांची भरती सोबतच ST प्रवर्गाची भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणार नाही आहे. ST प्रवर्गाची भरती ही सरळ सेवेने त्या जिल्हा परिषदमध्ये होणार आहे. तर जे मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहेत या ठिकाणी जाहिरात देऊन हे ह्या जागा भरू शकतात. KBN एज्युकेशनल अँड सोशल वेलफेअर सोसायटी ही एक उर्दू माध्यमाची संस्था आहे आणि ज्या उमेदवारांचं उर्दूमधून शिक्षण पूर्ण झालेलं आहे हे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात.